कोरोना कालावधीमध्ये केलेल्या कामाचं फलित म्हणा किंवा सरकारी धोरणाचा भाग म्हणून महाराष्ट्र सरकारने अलीकडेच आपल्या महाराष्ट्रातील युवकांना तसेच महाराष्ट्र पोलीस दलामध्ये काम करणाऱ्या शिपायांना किंवा आपल्या शिपाई मित्रांना दोन सुखाचे धक्के दिलेले आहेत, आनंदाचे धक्के आपल्याला दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला जर आपण पाहतो म्हटलं तर या ठिकाणी पोलीस उपविभागीय पोलीस उपनिरीक्षक विभागीय स्पर्धा परीक्षा यासाठी जे जागांचं मागणीपत्र आहे ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सादर केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जर दुसरा धक्का पाहतो म्हटलं तर महाराष्ट्रातील तमाम युवकांचं स्वप्न असणारं महाराष्ट्र पोलीस भरती जी 2019 महाराष्ट्र सरकारने डिक्लेअर केली होती ती आतापर्यंत कोरोनामुळे रखडत आली होती आणि त्याच्या तारखा नुकत्याच आयोगाने डिक्लेअर करण्यास सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारे या तारखा डिक्लेअर केल्यामुळे महाराष्ट्रातील पोलीस मित्र असतील किंवा पोलीस दलासाठी तयारी करणारे पोलीस भरतीची तयारी करणारे मित्र असतील यांनी लागलीच काही क्लासची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे, काही पुस्तकांची जमावजमावणी सुरू केली आहे, काही नोट्सची जमावजमावणी सुरू केली आहे, सगळी अशा प्रकारची ही घाई सुरू आहे. पण कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना ती महत्त्वाची असते की त्यासाठी त्याची रणनीती आखत असताना सर्वप्रथम आपल्याला माहीत असणारा घटक अभ्यास करत असताना तो म्हणजे त्या परीक्षेसाठी आवश्यक असणारा सिलॅबस. बरोबर आहे, सिलॅबस अभ्यासल्यानंतर जर दुसरा महत्त्वाचा घटक मार्गदर्शक ठरत असतो तो म्हणजे मागील वर्षी त्या परीक्षेसाठी विचारला गेलेल्या प्रश्नपत्रिका. सिलॅबसच्या माध्यमातून आपल्याला काय अभ्यासायचं आहे आणि प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून आपल्याला ते जे घटक दिलेले आहेत ते कशा पद्धतीने अभ्यासायचे आहेत यावरती आपल्याला मार्गदर्शन मिळत असतं. ते अनालिसिसच्या आपण माध्यमातून समजून घेऊ शकतो. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा यासाठी जो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सिलॅबस दिलेला आहे, अभ्यासक्रम दिलेला आहे, त्यावरती सविस्तर चर्चा करणार आहोत. मी अबुज पाटील, ज्योग्राफी अँड एन्व्हायरमेंट बाय अबुज पाटील या युट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. सर्वप्रथम या जर परीक्षेचं स्वरूप पाहतो म्हटलं तर पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे जे काही टप्पे आहेत ती तीन टप्प्यांमध्ये अंतिम निकालांपर्यंत ही परीक्षा जात असते. मित्रांनो, सर्वप्रथम पहिला टप्पा जर आपण पाहतो म्हटलं तो आहे पूर्वपरीक्षा. पूर्वपरीक्षा ही 100 गुणांची असते मित्रांनो. पूर्वी ही फक्त एकच परीक्षा घेतली जायची आणि त्याच्यानंतर शारीरिक चाचणी अशा प्रकारचं स्वरूप होतं. पण 2017 म्हणजे 2017 साली जी पूर्व विभागीय स्पर्धा परीक्षा झाली त्यामध्ये ही या प्रकारचं स्वरूप राबवलं गेलं. त्यामध्ये पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि शारीरिक चाचणी अशा प्रकारचं हे परीक्षेचं स्वरूप आहे. त्यामध्ये पूर्वपरीक्षा जी आहे ती आहे मित्रांनो 100 गुणांची, जी आत्ता मागणी आयोगाकडे सरकारने केलेली आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम पूर्वपरीक्षा होईल 100 गुणांची. त्याच्यानंतर मित्रांना आपल्या पोलीस मित्रांना द्यावी लागेल मुख्य परीक्षा जी 300 गुणांची असेल. त्याच्यामध्ये कायद्यावरती पूर्ण 150 प्रश्नांचा पेपर असेल आणि प्रत्येक प्रश्न हा 200 मार्कासाठी असेल. त्याच्यानंतर जी अंतिम टप्पा जो आहे तो मित्रांनो शारीरिक चाचणी. याच्यामध्ये मुख्य परीक्षेसाठी जे गुण गृहीत धरले जातील त्याच्यामध्ये अंतिम निकालासाठी जे गुण गृहीत धरले जातील त्याच्यामध्ये मुख्य परीक्षा आणि शारीरिक चाचणी अशा प्रकारचे 400 मार्कांचे गुण याच्यावरती अंतिम निकालामध्ये तुमचं नाव येणार आहे. बरोबर आहे, अशा प्रकारचे ही परीक्षेचं टप्पे आहेत मित्रांनो. आणि यामध्ये पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम हा सर्वप्रथम आपण अभ्यासणार आहोत किंवा त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. पहा, या ठिकाणी चर्चा करत असताना तर आपण पाहतो म्हटलं तर की पोलीस उपनिरीक्षक मर्यादित पूर्वपरीक्षेचं जे परीक्षा योजना काय आहे त्याच्यावरती आपण थोडंसं चर्चा करू, त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल. बरोबर आहे, यामध्ये पहा पूर्वपरीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी आणि सामान्य अध्ययन अशा प्रकारचे हे 3 विषय आहेत. याच्यामध्ये मराठी या विषयाचं जर वेटेज पाहतो म्हटलं तर ते आहे मित्रांनो 25 मार्क. त्याच्यानंतर इंग्रजी या विषयाचं वेटेज पाहतो म्हटलं तर ते आहे 25 मार्काचं. पण सामान्य अध्ययन या विषयाचं जर वेटेज बघितलं आपण तर ते 50 मार्काचं आहे मित्रांनो. म्हणजे 50% मार्क्स हे या परीक्षेमध्ये हे सामान्य अध्ययन या विषयामध्ये आपल्याला
आहेत, बरोबर आहे. आणि त्याचं जर स्वरूप जर बघितलं त्या प्रश्नपत्रिकेचं, प्रश्नपत्रिका एकच असेल, त्या प्रश्नपत्रिकेचं शालांत अशा प्रकारचं हे स्वरूप आयोगाने आपल्याला निदर्शनास आणून दिलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे. त्याचा कालावधी असेल एक तासाचा परीक्षेचा, आणि पूर्ण वस्तुनिष्ठ बहुपर्यायी अशा प्रकारची ही प्रश्न पत्रिका असेल, आणि आयोगाने दिलेली उत्तर याच्यावरती आपल्याला टिक करायचे आहेत, बरोबर आहे. याच्यानंतर पोलीस उपनिरीक्षक मर्यादित जी पूर्वपरीक्षा आहे त्याचा जो प्रॉपर जो अभ्यासक्रम आहे तो कोणता आहे याच्यावरती आपण थोडीशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू. यामध्ये पहा, मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, मनी, सॉरी हानी झालंय पण मनी व वाक्प्रचार याचा अर्थ व उपयोग, उतार्यावरील प्रश्नांचा याच्यामध्ये सुद्धा समावेश असणार आहे. ज्याप्रमाणे राज्यसेवेला जो सीसॅटचा पेपर जे कॉम्प्रिहेन्शन आपण म्हणत असतो त्या कॉम्प्रिहेन्शन प्रमाणे यामध्ये उतारे असतात आणि त्याच्यावरती खाली प्रश्न विचारलेले असतात, बरोबर आहे. त्याचबरोबर इंग्रजीमध्ये जनरल वोकॅब्युलरी, पुन्हा नंतर सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, ग्रामर असेल, आयडम्स असेल, फ्रेज असतील, अशा प्रकारचं हे, आणि याच्यामध्ये सुद्धा मराठीचा एक कॉम्प्रिहेन्शनचा एक उतारा असेल. अशा प्रकारचं हे 25 प्रश्नांचं मराठीचं आणि 25 प्रश्नांचं इंग्रजीचं स्वरूप आहे. याच्यानंतर सामान्य अध्ययन, जे आपण मी म्हटलं की सामान्य अध्ययन हे 50 प्रश्नांसाठी या परीक्षेला असणार आहे. आता सामान्य अध्ययनमध्ये जर आपण विषय पाहतो म्हटलं तर पहा, सामान्य अध्ययन या विषयामध्ये याच्यामध्ये तर ते आधुनिक भारताचा इतिहास, याच्यामध्ये विशेष महाराष्ट्राचा संदर्भ विचारला जात असतो, इथं दिलं नसलं तरीही आधुनिक भारताचा इतिहास. त्याच्यानंतर 2 नंबरला जर पाहतो म्हटलं तर भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल, जास्तीत जास्त प्रश्न हे विचारत असताना आयोगाने याच्यावरती भर दिलेला आहे, महाराष्ट्राच्या भूगोलावरती, बरोबर आहे. त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था, याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जागतिककरण, उदारीकरण आणि खाजगीकरण जे 1991 जे आपलं धोरण होतं याच्यावरती विशेष अभ्यासासह याच्यावरती उल्लेख केलेला आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य शासन, त्याची रचना असेल, त्याचं संगणन असेल किंवा त्याचं कार्य याच्यावरती प्रश्न विचारण्याचा आयोगाने या सिलॅबसमध्ये स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर येईल इतिहासामध्येच महाराष्ट्रातील समाजसुधारक, बरोबर आहे. म्हणजे जवळपास 10 प्रश्न भारताच्या आधुनिक भारताच्या इतिहासावरती आणि 10 प्रश्न हे महाराष्ट्रातील समाजसुधारकावरती विचारले जातात. त्याच्यानंतर येतो भाग मित्रांनो, हा MPSC मधील इतर परीक्षांसाठी जास्त अवेलेबल नसलेला हा पार्ट आहे, तो म्हणजे भारताचे शेजारील राष्ट्राशी असलेले संबंध. डायरेक्टली जरी याचा संबंध इतर स्पर्धा परीक्षांसाठी नसला तरीही हा याच्यावरती प्रश्न कुठे ना कुठे आयोगाने विचारलेले आपल्याला आढळून येतात, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा जर पार्ट म्हटलं तर तो आहे मित्रांनो चालू घडामोडी. याच्यावरती डेली घडणाऱ्या ज्या आजूबाजूच्या घडामोडी आहेत, महत्त्वाच्या घडामोडी असतील, त्या राजकीय घडामोडी असतील, कधी आर्थिक घडामोडी असतील, कधी तुमच्या स्पोर्ट्सच्या घडामोडी असतील, याच्यावरती हा प्रश्न विचारले जात असतात, बरोबर आहे. आता पाहू आपण येऊ आपल्या विषयाकडे, बरोबर आहे. याच्यामध्ये आपण विचारलं असताना भारताचा विशेष महाराष्ट्राचा भूगोल, आता याच्यामध्ये अभ्यास करत असताना किंवा प्रश्न विचारले जात असताना आयोगाने खालीलपैकी म्हणजे कोणत्या घटकावरती भर दिलेला आहे, किंवा महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करत असताना कोणते घटक अभ्यासणे महत्त्वाचे आहे, त्याच्यामध्ये पहा. महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये महाराष्ट्राची जी राजकीय विस्तार असेल किंवा भौगोलिक विस्तार असेल याच्यावरती प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा जो प्राकृतिक भूगोल आहे याच्यावरती प्रश्न विचारला जात असतो. प्राकृतिक भूगोलामध्ये मित्रांनो विचारत असताना महाराष्ट्रातील प्राकृतिक विभाग जे आहेत त्याच्यामध्ये कोकण विभाग येतील, त्याच्यानंतर सह्याद्री पर्वत येईल, सह्याद्री पर्वताच्या उपरांगा येतील, आणि त्याच्यानंतर तिसरा जो प्राकृतिक विभाग आहे हा म्हणजे महाराष्ट्राचा पठारी प्रदेश. या पठारी प्रदेशावर त्याचे उपपठारे असतील किंवा त्यावर असणाऱ्या छोट्या छोट्या डोंगररांगा असतील याच्यावरती प्रश्न विचारला जात असतो. त्याच्याबरोबर महाराष्ट्रातील जे महत्त्वाचे शिखर आहेत त्या प्रश्न त्याच्यावरती प्रश्न उंचीनुसार त्यांचा क्रम लावा अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. याच्यानंतर जर पाहतो म्हटलं तर महाराष्ट्राची नदी प्रणाली हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. ज्याप्रमाणे प्राकृतिक भूगोलावरती प्रश्न विचारले जातात त्याचप्रमाणे नदी प्रणाली हा सुद्धा महत्त्वाचा टॉपिक मानला जातो. त्याच्यानंतर महाराष्ट्राची पीक प्रणाली, पीक प्रणाली जर पाहतो म्हटलं की महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणते पीक कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पिकवलं जातं किंवा कोणत्या पिकासाठी महाराष्ट्रातली मृदा जी आहे
ती सुपीक प्रकारची आहे किंवा उपयुक्त प्रकारची आहे त्याच्यावरती प्रश्न विचारला जात असतो महाराष्ट्राची मुद्दा. त्याचबरोबर महाराष्ट्राचे हवामान, मी तुम्हाला एक या ठिकाणी एक स्टेटमेंट करतो की महाराष्ट्राचे हवामान समजल्याशिवाय हा महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासणे हे तेवढे सोपे जाणार नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्राचा अभ्यास करत असताना महाराष्ट्राचे हवामान याचा अभ्यास करणं हे अत्यंत अनिवार्य असतं. याच्यानंतर महाराष्ट्रातील खनिज संपत्ती आहे, बरोबर आहे. महाराष्ट्राची वाहतूक व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये आपण जर पाहतो म्हटलं महाराष्ट्राच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये दळणवळणाची साधने असतील, त्याच्यामध्ये रस्ते असतील, बरोबर आहे, रस्ते, रेल्वे, अशा प्रकारचे जे दळणवळणाची साधने असतील किंवा जलवाहतूक असेल ती महाराष्ट्रामध्ये याच्यावरती प्रश्न विचारले जात असतात. महाराष्ट्रातील बंदरे, महाराष्ट्रातील जे बंदरे आहेत त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जात असतो. आता या ठिकाणी जर पाहतो म्हटलं ती जर महत्त्वाचा घटक म्हटला प्रश्न विचारला जात असताना महाराष्ट्रातील विविध शहर आणि महाराष्ट्रातील पर्यटन केंद्र याच्यामध्ये प्रश्न विचारला जात असताना पर्यटन केंद्रावरती सर्वाधिक आवडतं जर महाराष्ट्रातील कोणतं ठिकाण आहे ते आहे मित्रांनो डोंगरदरे आणि कोकण किनारपट्टी. महाराष्ट्राच्या बेटावरती प्रश्न विचारला जात असतो, महाराष्ट्राच्या पुळणीवरती प्रश्न विचारला जात असतो, महाराष्ट्रातील जे खाड्या आहेत आणि नद्या आहेत छोट्या छोट्या कोकणातील याच्यावरती प्रश्न विचारला जात असतो, महाराष्ट्रातील किल्ल्यांवरती प्रश्न विचारला जात असतो, अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण जे पर्यटन केंद्र आहेत याच्यावरती प्रश्न या घटकामध्ये विचारला जात असतो, बरोबर आहे. या ठिकाणी जर भारताचा भूगोल यावरती जर प्रश्न आला तर कोणत्या घटकावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर पहा या ठिकाणी सर्वात महत्त्वपूर्ण भारताच्या भूगोलावरील घटक जर पाहतो म्हटलं तर तो आहे मित्रांनो भारताचा प्राकृतिक विभाग, बरोबर आहे. याच्यामध्ये प्राकृतिक विभागामध्ये उत्तरेकडील हिमालयीन पर्वत येतो, त्याच्यानंतर मैदानी प्रदेश भारताचा मैदानी प्रदेश येईल, बरोबर आहे. याच्यानंतर भारताचा पठारी प्रदेश येईल, बरोबर आहे. तिसरा प्राकृतिक विभाग भारताचा पठारी प्रदेश या ठिकाणी, आणि चौथा जर प्राकृतिक विभाग म्हटलं तर तो आहे अंदमान निकोबार बेटे, म्हणजे भारताचे जे समुद्रामधील जे अरबी समुद्र असेल किंवा बंगालचा उपसागर असेल यामध्ये आढळणारी बेटे यांचा समावेश या भारताच्या भूगोलामध्ये होत असतो. या ठिकाणी आयोगाने प्रश्न विचारत असताना सर्वाधिक फोकस या टॉपिकवरती केलेलं आहे. अशा प्रकारे आपण जी विभागीय पोलीस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षा आहे त्यासाठी आवश्यक असणारा अभ्यासक्रम यावरती सविस्तर चर्चा केली आहे, आणि त्याच्यामध्येच आपला जो महत्त्वपूर्ण 10 मार्कांसाठी विचारला जाणारा जो घटक आहे भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल यामध्ये कोणते घटक अभ्यासणं गरजेचं आहे यावरती सविस्तरपणे आपण यामध्ये चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर पूर्ण विभागीय पूर्वपरीक्षेसाठी आवश्यक असणारा सिलॅबस यावरती सुद्धा मी तुम्हाला ओझरता एक आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्याच दृष्टिकोनातून अभ्यास करा आणि यशाचा मार्ग सोपा करा. थँक्यू, थँक्यू सो मच.